वाशिम तालुक्याच्या केकत उमरा येथील चेतन अंकुरचे 14 दिव्यांग मुलं पूरपीडितांच्या मदतीला धावून आल्यात. त्यांनी बनवलेल्या राख्यांच्या विक्रीतून आलेली 10,000 रक्कम ते पूरपीडितांना पाठवणार आहेत. चेतन अंकुरचे 14 दिव्यांग बांधव प्रत्येक मोसमात वेगवेगळे काम करून आपला उदरनिर्वाह भागवतात. याही वर्षी रक्षाबंधन निमित्त या अंधांनी राख्या बनवून वाशिम मधील राणी लक्ष्मी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांना विकल्या आहेत. या राख्यांच्या विक्रीतून जमा झालेली 10,000 रुपयांची रक्कम जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कोल्हापूर आणि सांगली मधील पूरपीडितांना पाठवण्यात येणार आहे. या दिव्यांग मित्रांमुळे पूरपीडितांच्या मदतीत आपलाही वाटा राहणार असल्यामुळे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे राख्या खरेदी करून आनंद व्यक्त केला. डोळसपणा माणसालाही लाजवेल असं काम या अंध बांधवांनी करून दाखवलंय. सर्व 14 अंध मुलांनी राखी पौर्णिमेनिमित्त या राख्या बनवलेल्या आहेत आणि या राख्या आम्ही अनेक ठिकाणी विकत आहोत आणि या राख्यामधून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये जो काही महापूर आला आणि त्यात अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले, काही लोकांचा मृत्यूसुद्धा या महापुरात झाला आणि अशा पूरग्रस्त लोकांना, अशा कुटुंबातील लोकांना आम्ही राख्या विकून 10,000 रुपयाची मदत आम्ही करणार आहोत.